नमस्कार मंडळी, आपण आज पाहणार आहोत की जुन्यात जुने पितळीची भांडी आज नवीन कशी करावीत, म्हणजे क्लीन कशी करावीत। तर चला पाहूया। आपण यामध्ये आटामध्ये विनेगर घेतला आहे आणि ते आता हलवून घेऊ। त्यानंतर त्याची पेस्ट होईल असं आपण करू। पेस्ट झाल्यानंतर आपले जे भांडे आहेत, जे पितळीचे जुने भांडे आहेत, त्यावरती आपण ते लावून घेऊ। खूप कमी खर्चामध्ये तुम्ही हे करू शकता। जेवढे वस्तू आहेत त्यांना सगळ्यांना व्यवस्थित लावून घ्या आणि 25 ते 30 मिनटं हे सगळं तसंच लावून ठेवून द्या। त्यानंतर स्टीलच्या घासणीने ते व्यवस्थित क्लीन करून घ्या हळूहळू। यासाठी तुम्हाला खूप मेहनत करायची गरज नाही आहे। फक्त वरच्यावर तुम्ही घासून बघू शकता की किती नवीन आणि एकदम चकचकीत निघाला आहे। ते बघू शकता की किती स्वच्छ निघत आहे। आणि मध्ये मध्ये तुम्ही यावरती घासताना, स्वच्छ करताना पाणी घ्या। बघू शकता की आपण फक्त विनेगर आणि आट्याने हे सगळं क्लीन करत आहोत। आटा हा प्रत्येक घरामध्ये असतो आणि विनेगर हे कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये एकदम स्वस्तात मिळून जातं। बघू शकता की किती क्लीन आणि स्वच्छ झालेलं आहे। सेम सोन्याचा कलर आलेला आहे। पाण्याने आता व्यवस्थित आपण त्याला धुवून घेऊ आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर आणि नवीन जसं दिसतंय। 40 वर्षापूर्वीची भांडी आहे ती आणि किती नवीन झालेली दिसत आहे तुम्हाला।